नमस्कार मंडळी, मी अर्चना, ट्रॅव्हलिंग अँड कुकिंग या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्याचे थालीपीठ. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे, थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर काही ना उपास आला नाही चालत, तर नाही घेतली तरी चालेल. हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. 1.5 वाटी साबुदाणा, जो रात्री भिजत घातलेला असतो, आपण केलेले वाटप त्यात ॲड करायचं आहे. भाजलेल्या शेंगण्याचं पूड मी टाकलेलं आहे. थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घ्या. 1 चमचा दही ॲड करा त्यात. आणि शिजवलेला बटाटा तो सोलून स्मॅश करा, त्याच्या हातानेच करा. आणि जसं आपण कणिक मळतो एकजीव करून, तसं हे मिश्रणही छानपैकी मळून एकजीव करून घ्या. एक गोळा त्याचा तयार करा. हे पाहू शकता तुम्ही, छानपैकी गोळा तयार केलेला आहे मी. यात हे पॅन आहे, पॅनला तूप लावलेलं आहे आणि त्यावर मी थालीपीठ थापलेलं आहे, कारण हे कपड्यावर होऊ शकत नाही. आणि हा पॅन गॅसवर ठेवून दिलेला आहे. बाजूने तूप सोडायचं आहे. प्रत्येक थालीपीठ हे असंच करावं लागेल तुम्हाला. 1-2 मिनटं झाकून ठेवायचं आणि पलटी करायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही. त्यासोबत खाण्यासाठी एका वाटीमध्ये दही घ्यायचे 2 चमचे, थोडंसं मीठ घ्या, साखर, आपण केलेले वाटप आणि पाणी. छान एकजीव करा ते आणि नक्कीच हे करून पहा, खूप छान लागते टेस्ट थालीपीठची. अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचे बटाटे वडे. त्यासाठी घेतलेले सामान: बटाटा, कोथिंबीर, मिरची, जिरं, अद्रक, मीठ, लाल तिखट मसाला, हे फक्त लाल मिरचीचं आहे, आणि हे शेंगाडे आणि वरईचं पीठ. त्यासाठी मगाशी आपण जे वाटप काढले त्याचनुसार असं हे वाटप काढून घ्यायचं आहे. बटाटा छान हाताने बारीक करून घ्यायचा आहे. त्यात ते कोथिंबीर ॲड करून घ्या. मी तुम्हाला सांगितलं मगाशी, कोणाला उपवासाला कोथिंबीर नाही चालत, तर कोथिंबीर नाही घेतली तरी चालेल. थोडंसं मीठ ॲड करा त्यात आणि आपण तयार केलेलं वाटप त्यात टाकून घ्या. छानपैकी एकजीव करून घ्या. आणि बटाटा वड्यासारखे आपण वडे बनवतो, तसे ह्याचे छोटे छोटे वडे तयार करा. हे बघा, माझे वडे तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला पीठ दाखवते. शिंगाडा आणि वरईचं पीठ एकत्र करून त्यात मीठ टाकलं आहे, लाल तिखट मसाला टाकला आहे आणि पाणी. जसं आपण भजीसाठी पीठ घालवतो ना बेसनाचं, त्यानुसारच हे घालून घ्यायचं आहे. हे बघा, आणि आता वडे तेलात तळून घ्यायचेत. अशा प्रकारे आपले उपवासाचे वडे तयार आहेत. नक्की करून बघा. थँक्यू. आता मी तुम्हाला तिसरी रेसिपी सांगणार आहे, कच्ची बटाट्याची भाजी. त्यासाठी लागणार आहे जिरं आणि जी मिरच्यांची पेस्ट आपण केलेली वाटप ते ॲड केले. बटाटा मी असे काप केलेले आहेत, पाहू शकता. थोडेसे वाफवून घ्या, त्यात मीठ टाका आणि शेंगदाण्याचं कूट टाका. भाजी रेडी. तर श्रावण महिना चालू होतो आहे, नक्की हे पदार्थ बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.